काय घेतली बाबू? तू किती हुशार झाली ग, तू किती हुशार झाली बोला आईला। हां आईला काय म्हटलं? हां पैसे वगैरे दिले काय म्हटलं मग? उद्या पाहिजे जशी आता रोज। बापरे खूप हुशार झाली ग तू तर। पहिले सांग तू काय आणलं घेऊन? एकटी गेली होती ना का? एकटी गेली होती ना? काय म्हटलं त्यांना? एकच काय दोन आले धावला ना। किती वाला आहे दाखव, किती वाला दाखव? दहाचा बरोबर, बरोबर आणला अन्वीनी। अन्वीला आम्ही दिलं होतं 10 रुपये मम्मीनं। ती म्हणत होती की स्वतःच आणि बिस्किट आणते आणि फायनली तिने आणलं। आम्हाला म्हणजे विश्वास नव्हता आणि आमची हुशार झाली बघा। 3 वर्षाची मुलगी व्यवहार करायला शिकली। त्याला एकच दे ना ब्रुनोला, तू पण खाणार सगळे त्याला देते का? त्याला भूक लागली आम्ही एक खाऊ घ्यायचा म्हणत होते। अन्वी जे आतमध्ये बस गरम होता, ये फॅनमध्ये बस, ये ना। अन्वी निघून आणलं ग पहिल्यांदा, त्याच्यामुळे टेस्ट पण खूप छान आहे। इथलं तुम्ही अन्वीनी कसं काय बिस्किट्स एन्जॉय केले, ब्रुनोला सुद्धा दिले, तुम्ही स्वतः घेऊन आणला असते काय नाही। घराजवळ आहे आमचं दुकान आणि म्हणजे मी स्वतः बघत होती की असं नाही की तुला एकटं जाऊ दिलं नाही तर तुम्ही मला की इतक्या छोट्या मुलीला कसं जाऊ दिलं। सो माझं लक्ष होती फक्त आम्ही असं बघायचं तर ते खरंच आणते काय काय बोलणार। तिथे तिला सांगितलं होतं की गुड्डे द्या म्हणून सांगा, तेवढं ते बोलले आणि आणलं। तेच खूप आहे म्हणजे काय आपण जेव्हापर्यंत आपल्या लहान मुलांना सांगणार नाही तोपर्यंत त्यांना नवीन नवीन गोष्टी करायला शिकणार नाही ते लोकं। त्याच्यामुळे थोडंफार करू द्यायला पाहिजे काही गोष्टी, पण आपणसुद्धा प्रिकॉशन्स घेतली पाहिजे काळजीपूर्वक की म्हणजे अन्वीनीसुद्धा आणलं। आणि आता अन्वी काय बघत आहे तुम्हाला दाखवते, तिचं इकडे आल्यानंतरचं रुटीन काय असते, तिला काय आवडते इथे आल्यावर करायला। सो ती नागबीडला आली की वेडिंगची जी सीडी असते तीच एन्जॉय करत असते, तिला खूपच आवडत असते। किती पण तिने बघितली तरी ती बघतच असते। आणि इकडे मला काम दिलेलं आहे लसूण सोलायलाचं। सो आज एक आमचे विदर्भ स्टाईल स्पेशल रेसिपी आहे। कोणती रेसिपी आहे ग? करता की नाही करता आमच्या विदर्भात मोस्टली झाडीपट्टीसाठी स्पेशल आहे ना। सो ती रेसिपी आम्ही आज करताय, मी कधी दाखवलं पण नाही या चॅनलवर। सो याने तुम्हाला रेसिपीसुद्धा बघायला मिळेल। चला आता मी लसूण सोलून घेते, मला टास्क आहे लसूण सोलण्याचं आणि नंतर मग रेसिपी। तू कसं सोलते? नको तू कचरा करते राहतो, तुमचे बघ ना तुझं सिडी बघ, ते मेहंदी लावते बघ मम्माला। चालू आहे लग्नाचं, लग्नात मेहंदी काढावं लागतं ना, काऊन म्हणजे नवरी मेहंदी काढते ना। चला मग आम्ही आता काम करतो आमचं। इथे आपण आत्ता पाण्यातल्या वड्यांची रेसिपी बघत आहे। सो इथे आधी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि इथे बघितलं तुम्ही कांदा टमाटर चिरून घेतलेलं आहे आणि इकडे हे डाळ सुद्धा मिक्सरमधनं लावून घेतली आहे आणि अद्रक लसणची पेस्टसुद्धा आपली रेडी आहे। सो आता आपल्याला ही रेसिपी मम्मी दाखवणार आहे, मम्मीकडनं आपण ही रेसिपी शिकून घेऊया आज। मस्त ही डाळ अशी बारीक करून घेतलेली आहे इथे। ही जी रेसिपी आहे ती विदर्भ स्पेशल अशी रेसिपी आहे आणि ते पण बनवत आहे स्पॉन्सर बाय मम्मा, बिकॉज मला हे नाही जमत तेवढी। मी एकदाच केली होती ट्राय तर ते सगळे वडे तुटून गेले होते माझे ग्रेव्ही टाकल्याबरोबर। सो आज मी सुद्धा शिकून घेते, काय काय टाकते ॲड करते। तुम्हाला सांगितलं काय काय ॲड करते, उडदाच्या डाळीला सोला असेल तरी चालेल, त्याला म्हणजे भिजवून छानपैकी ते हे झाल्यानंतर मग त्याला मिक्सरमध्ये लावून बारीक करून घ्यायचं। मग बाकी सगळे इन्ग्रेडियंट्स टाकायचे। सो आमच्या एरियामध्ये म्हणजे मेन जर व्हेजचं पाहुण चाल म्हणजे हात असतं ना। सो इकडे आता तेल गरम झालं, गरम झालेलं आहे। आता इकडे आता मी काय टाकते बघू, जिरं मोहरी टाकलेलं आहे थोडंसं आणि सोबतच पत्ते
बारीक चिरलेलं. इकडचं काम चालू आहे, स्वयंपाक चालू आहे तिचं. हे इकडे तिची वेगळी तिने किचन चालू केलेली आहे. काय बनवत आहे अन्वी? पोळी. पोळी चालू. मिक्सरवर तवा मांडला. अरे बाप, मिक्सरला बनवला गॅस तवा आणि त्याच्यात काय टाकलं तिने माहिती. मम्मी ते टाकून अद्रक लसणाची पेस्ट छान पैकी आता मसाल्यामध्ये शिजू जायचं सगळं. इथे या मिक्सरमधनं बारीक करून घेतलेल्या डाळमध्ये आपण आता तिखट मीठ हळद अद्रक लसणची थोडीशी पेस्ट आणि गरम मसाला टाकला आहे. आता छानपैकी त्याला मिक्स करून घेते आणि मग त्याचे वडे बनवणार आपण. मसाले टाकत आहे ते गरम मसाले वगैरे आपल्याकडे जे असतात ते अथर्व आणि गरम मसाला टाकलेला आहे. मी इकडे वड्याचं पीठ मळतो, मिक्स करून घेत आहे छान. सगळं मसाले व्यवस्थित शिजलेले आहेत तिखट वगैरे. आता याच्यात काय टाकायचं? पाणी. आता शिजू द्यायचं, नंतर पाणी टाकायचं. पाणी जास्तच टाकायचं ना? पाणी जास्त टाकायचं. वडे म्हणजे ते शिजले पाहिजे त्या पाण्यामध्ये, ते जास्त टाकायचं. पाणी आपण ॲड केलेलं आहे. ह्याला उकडी आल्यानंतर मग आपण याचे वडे थापा वडे टाकायच्या आधी, म्हणजे याच्यामध्ये वडे टाकायच्या आधी ही जी वरची तर्री जी आहे ती काढून ठेवायची. नंतर मग ते वडे शिजल्यानंतर मग टाकायचं ना. नंतर मग सगळं डाळ डाळ होऊन जाते, मग तर्री काही दिसत नाही भाजीला. त्याच्यासाठी हा एक उपाय आहे आपल्याकडे. ते याला उकडी आल्यानंतर मग आपण याचे वडे ॲड करणार. जरा पाणी वडायची भाजी. काऊन काय केलं आईला तुम्ही? मग ग्रेवी काढून ठेवली आहे, जसं तुम्हाला सांगितलं की ग्रेवी काढून ठेवायची आधी. आणि इथे आपल्या वड्याचं रेडी आहे. आणि आता याला उकडी येणारच आहे थोड्या वेळात. ते आलं की मग आपण याचे वडे टाकून त्याच्यामध्ये ॲड करणार. गड्डा हे बघा, असे वडे बनवायचे. आणि याला होल करायचं मधामध्ये. आता याला उकडी आलेली आहे, तर मी असे वडे बनवून त्याच्यामध्ये कमी गॅस करून टाकायचं.
रेडी झाल्यानंतर मस्त कलर आलेला आहे भाजीला आणि खूप टेस्टी भाजी झालेली आहे आपली पानातल्या वडे. हे सगळं जी ग्रेव्ही आहे ती व्यवस्थित होण्यासाठी पीठ आहे ती म्हणजे का असली नसली तरी चालते. ती म्हणजे जेव्हा आपण वडे बनवतो आणि जो आपलं पीठ असतो डाळ असतात जी वडे बनवायची सो थोडंसं पीठ डाळ ठेवायची ती एक वडा होईल इतकं डाळ ठेवायची आणि नंतर मग त्याला पाण्यामध्ये ॲड करून मग ग्रेव्हीमध्ये टाकायचं. मग त्या ग्रेव्हीची जी थिकनेस असते ती थोडी व्यवस्थित येते म्हणजे छान येते बिकॉज याच्यामध्ये कसं असतं आपण बाकी कुठलेच मसाले टाकत नाही कांद्याचं पेस्ट बाकी काहीच नाही फक्त अद्रक लसणाची पेस्ट टाकली आहे थोडीशी तुम्ही बघितलं. सो खूप यम्मी ही रेसिपी आहे आमची विदर्भ स्पेशल. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करू बघा. व्लॉग कसं वाटलं नक्की सांगा. सो आता जेवण वगैरे करणार आम्हीसुद्धा मस्त आणि तो उद्या जायचं आहे परत नागपूर. त्याची पॅकिंग वगैरे आहे बाकी. सो भेटू मग.